हे आहेत जितेश राघू दिवा, पालघरच्या जांभू गावचे। जितेश यांचं 2017 साली नीलिमा बोन यांच्याशी विवाह झाला। काही महिन्यांनी नीलिमा गर्भवती राहिल्या। घर चालवण्याची जबाबदारी जितेशवर होती, म्हणून त्यांनी मासेमारी बोटीत खलाशी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला। ते गुजरातमधील ओखा बंदरात दाखल झाले। त्याचवेळी चुकून ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले। त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं। जितेशवर आभाळ कोसळलं। पुढे मुलीचा जन्म झाला। जितेश कारागृहातच होता। पुन्हा आपल्या कुटुंबियांची भेट होईल की नाही या विवंचनेतच तो होता। तब्बल 3.5 वर्ष तो पाकिस्तानच्या जेलमध्ये होता। पण एक आशेचा किरण दिसला आणि तब्बल 3.5 वर्षानंतर तो आपल्या मातृभूमीत परत आला। ज्यावेळेस आम्ही 7:30 दरम्यान आम्ही समुद्रामध्ये काठामध्ये जाळ खिचत होते, तेव्हा कोस्टगार्डवाले 7:30 टायमाने साईडने आले आणि आमच्या बोटीला टक्कर देऊन पुढे निघून गेली आणि हवेमध्ये फायरिंग केली त्या लोकांनी। मग त्यांनी माईकमध्ये आम्हाला अनाऊन्स केले की तुमची बोट थांबवा तिकडे। मग आम्ही त्या लोकांनी बोट थांबवली आणि ते आमच्या बोटीवरती आले। किती जणांना ताब्यात घेतलं होतं साधारण तुम्हाला? आम्ही 7 जण होते, सर्वजण बोटीतले माणसे। 3.5 वर्षात तुमचं कधी घरच्यांशी बोलणं झालं का, संपर्क झाला का? तुम्हाला मुलगी झाली हे तरी तुम्हाला माहिती होतं? मला मुलगी झाली हे मला कधी माहितीच नव्हतं। नंतर मला मी जेव्हा मी व्हॉट्सअपला नंबर घरून मागितला तेव्हा जे मी पत्र पाठवून लिहिलं होतं ना व्हॉट्सअपद्वारे, तेव्हा मला घरच्यांनी मला परत मला एक चिठ्ठी लिहून पाठवली होती की तुम्हाला मुलगी झाली आहे असं, तर मला खूप आनंद झाला। मग तुमच्या सुटकेसाठी तुमच्या मालकांनी वगैरे काय प्रयत्न केले का, घरच्यांना मदत केली का त्यांनी त्यावेळेस? मालकाने सांगितलं की त्यांनी सांगितलं की मी 10,000 तुम्हाला दिलेले आहेत घरच्या माणसांना, पण त्या दुसऱ्या माणसाला दिले असतील का माहिती नाही। त्या लोकांनी आम्हाला 4,000 रुपये घरच्या माणसांना दिले होते। आता घरी आलेत कसं वाटतंय? आता खूप बरं वाटतं घरी आलं, पूर्ण जन्म घेतलं असं वाटतं मला। जितेशची मुलगी आता मोठी झाली आहे, पण तिनं वडिलांना कधीच पाहिलं नाही, त्यामुळे ती त्यांच्याकडे जातच नाही। शिवाय 3.5 वर्षाच्या काळ्याकुट्ट आठवणीतून जितेशला मार्ग काढायचा आहे। त्या आठवणीनं जितेश बरोबरच त्याच्या पत्नीला देखील त्रास होतोय। तेव्हा पाकिस्तानामध्ये पकडला गेला होता तेव्हा असं वाटत होते की आत्ताच येईल तो सुटून असे वाटत होते, पण आम्ही काही टेन्शन घेतले नाही आणि घरच्या माणसांनी पण सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको आणि मुलीची व्यवस्थित कर, तो तर येईल जेल सुटून ना येईल, पण तू टेन्शन नको घेऊ, तू चांगली राहा आणि मुलीला पण चांगली वागव असं सांगितलं। मग आम्ही टेन्शन सोडून ठेवले सर्व आणि मुलीला बघत राहिले। घर खर्च कसा चालायचा तेव्हा? घर खर्च तर असंच चालायचं आणि मुलीला ठेवून ना कामाला गेली। मुली चालत पण नाही होती आणि बाहेरचं दूध पाजत होती, कामाला गेली आणि काम करायची, आणि जेव्हा मुली बीमार पडायची तेव्हा हॉस्पिटलमध्ये ते पैसे वगैरे काम करत होते ते मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची, अशी आमची पद्धती चालत होती। आणि मालकांनी वगैरे काय मदत केली की नाही? मालकांनी काय मदत केली नाही। आणि एक वेळा गेलेले होते सेट बरोबर आमची गोष्ट झालेली होती की आम्ही 10,000 पाठवलेले होते पण आम्हाला 10,000 दिले नाही, आम्हाला फक्त 4,000 दिलेले आहेत असं आम्ही सांगितलेले। आता आलेत तर कसं वाटतं? मुलगी तुमची ओळखते का त्यांना? मुली पप्पांना त्यांचं ओळखत नाही आणि जात पण सुद्धा नाही, आणि खूप ती घाबरते पप्पांना बघून ना, आणि त्याचा मामाचाच घरी ती चालवते। मम्मी चला आपल्या मामाचा घरी जाऊ, हे आपलं घर नाही, आपलं घर दुसरं कशी मुली सांगते। जितेशप्रमाणे शेकडो मच्छीमार खलाशी आजही कोणतीही चूक नसताना पाकिस्तानी सैन्यांच्या कैदेत शिक्षा भोगत आहेत। त्यांची आता कधी सुटका होणार हाच खरा प्रश्न आहे। राहुल पाटील, लोकमत डिजिटल, पालघर।